हाय फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित 2 मधील प्रकरण पहिले समरूपता आणि त्यामधील सर्वात महत्त्वाचे प्रमेय, प्रमेयाचं नाव प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमेयाचं विधान आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे। प्रमेय व्यवस्थित, प्रमेयाचं विधान व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचं, त्यानंतर त्या प्रमेयाची आकृती काढायची। आता आपण प्रमेयाची आकृती काढूया। कोणती दिली आकृती? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे आपल्याला अगोदर काय काढायचं आहे? त्रिकोण काढायचं आहे। आपण त्रिकोण काढूया। त्रिकोण काढलेला आहे, त्रिकोणाला नाव देऊया। मी त्रिकोणाचं नाव देतोय ए बी सी। तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता। इथे मी ए बी सी दिलं आहे, म्हणजेच तुम्ही ए बी सी दिले पाहिजे असं काही नाही। मी त्रिकोणाचं नाव दिलं आहे त्रिकोण ए बी सी। नंतर काय सांगितलं आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। त्रिकोणाला किती बाजू आहेत? 3 बाजू आहेत, ए बी बी सी आणि ए सी। आपण त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर, आपण बी सीला समांतर रेषा काढतो। आपण बाजू बी सीला समांतर रेषा काढूया। बाजू बी सीला समांतर रेषा काढले, त्या रेषेला नाव देऊया एल। पुढे सांगितले असणारी रेषा उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल। आता उरलेल्या बाजू कोणते आहेत? ए बी आणि ए सी, या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदते। आपण ते भिन्न बिंदू नाव देऊया पी, नाव देऊया क्यू। म्हणजे ही रेषा एल बाजू ए बीला पी बिंदूत छेदते व ए सीला क्यू बिंदूत छेदते। या आकृतीवरून, आता आकृती आणि विधानावरून आपण काय लिहितो? आपण प्रमेय झालं, विधान झालं, आकृती झाली, नंतर काय लिहितो? पक्ष लिहितो। पक्ष लिहिताना ह्या विधानामध्ये बघा, तरच्या अगोदर जे वाक्य असतं ते काय असतं? पक्ष असतं। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल। आता हे पूर्णच्या पूर्ण वाक्य न लिहिता आपण त्रिकोणाला नाव दिलं आहे ते लिहूया। म्हणजेच काय दिलं आहे? त्रिकोण ए बी सीमध्ये त्रिकोणी ए बी सीमध्ये काय सांगितलं आहे? रेषा एल समांतर बाजू बी सी, रेषा एल समांतर बाजू बी सी। आणखी काय दिलं आहे? रेषा एल ही बाजू ए बीला, रेषा एल ही बाजू ए बीला पीमध्ये, बिंदू पीमध्ये व रेषा ए सीला बिंदू क्यूमध्ये व बाजू ए सीला क्यू मध्ये छेदते। आणखी असं लिहा, हे दोन्ही ए डॅश पी डॅश बी, ए डॅश क्यू डॅश सी, म्हणजे ए पी बी एक रेषी आहेत, ए क्यू सी एक रेषी आहेत। पक्ष लिहिल्यानंतर आपल्याला लिहायचं असतं साध्य।
साध्य म्हणजेच तरच्या पुढचं जे वाक्य असतं ते साध्य असते. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे कोणत्या बाजूंना, ह्या दोन बाजू आहेत ए बी आणि ए सी, एकाच प्रमाणात विभाग. म्हणजेच काय होणार, ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. आता हे साध्य आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय लिहिलं, पक्ष साध्य. आता इथे जे आपण जी आकृती तयार केली आहे, या आकृतीवरून हे सिद्ध करणं आपल्याला या आकृतीवरून सिद्धता लिहिता येणार नाही. तर अजून आपल्याला यामध्ये काहीतरी रचना करायची आहे, करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल, पी बिंदू पी आणि सी जोडावं लागेल, बी आणि क्यू जोडावं लागेल. म्हणजेच रचना काय केली आहे, रेख पी सी. काय केली रचना, रेख पी सी वरेख बी क्यू काढा. पी सी वरेख बी क्यू आपण काढलेले आहेत. आता आपल्याला लिहायचे सिद्धता. बघा इथे त्रिकोण ए पी क्यू, आपण हे दोन त्रिकोण घेणार आहोत, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी बी क्यू किंवा पी क्यू बी. ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी म्हणजे हा त्रिकोण इकडचा. ह्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोणांचा पाया बघा. पहिल्या त्रिकोणाचा पाया आपण जर ए पी घेतला, म्हणजे कुठला त्रिकोण ए पी क्यूचा पाया ए पी घेतला, तर त्रिकोण पी क्यू बीचा पाया काय येईल, पी बी येईल. कुठला पाया, पी बी. आणि पाया ए पी आणि पाया पी बी एकाच रेषेवरती आहेत. हे पाया कसे आहेत, एकाच रेषेवरती आहेत. आणि हा शिरोबिंदू सामायिक आहे. कळलं, जर पाया एका रेषेवरती असतील आणि एक शिरोबिंदू सामायिक असेल, तर त्या त्रिकोणांची उंची काय असते, समान असते. म्हणजे त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बीचा पी क्यू बीची उंची काय आहे, समान आहे. म्हणून त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. आता समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी बरोबर पाया कोणता घेतला, ए पी आणि पी बी. सो ए पी छेद पी बी हे कारण लिहा, क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात. जर उंची समान असेल तर क्षेत्रफळ काय असतं, पायांच्या प्रमाणात. ह्याला आपण विधान एक देऊया. तसे त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी, पी क्यू सी अगोदर कुठलं होतं, पी क्यू बी. आता आपण घेतोय त्रिकोण पी क्यू सी, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी. ए त्रिकोण पी क्यू सी हे सुद्धा समान उंचीचे आहेत. बघा पाया जर आता आपण ए क्यू घेतला, इथे पायावर क्यू सी, एक शिरोबिंदू सामायिक आहे. म्हणजेच पाया एकाच रेषेवरती आहेत आणि एक शिरोबिंदू सामायिक आहे. म्हणजेच या दोन त्रिकोणांची उंची काय असेल, समान असेल. म्हणून त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत.
समान उंचीचे त्रिकोण आहेत। म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी म्हणजेच त्रिकोण पी क्यू बीचे क्षेत्रफळ म्हणजे काय येईल, ए पी क्यूचा पाया आपण काय घेतला ए क्यू, पी क्यू सी, पी क्यू सी त्रिकोण पी क्यू सीचा पाया काय येणार क्यू सी। याचं पण कारण आहे क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात। उंची समान असेल तर क्षेत्रफळ काय असतं पायांच्या प्रमाणात। आता त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी, त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी हे दोन त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण यांचा रेख पी क्यू, पी क्यू हा समान पाया आहे। बघा पी क्यू पी क्यू बी पी क्यू सी म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया पी क्यू काय समान आहे आणि रेख पी क्यू समांतर बी सी ही पक्षामध्ये समांतर रेख बी सी। बघा पाया समान आहे, हे दोन्ही त्रिकोण दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत म्हणजेच यांची उंची काय असणार आहे सारखीच असेल सेमच असेल, म्हणजे या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे उंची पण समान आहे। म्हणजे ज्या दोन त्रिकोणांचा पाया व उंची समान असते त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ पण काय असते समान असते। म्हणून ह्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काय असेल समान असेल। सो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी म्हणजेच त्रिकोण पी क्यू बीचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण पी क्यू सीचं क्षेत्रफळ समान आहे। याला आपण विधान तीन देऊया, का समान आहे यांची उंचीनी पाया समान आहे। म्हणून विधान एक दोन तीनवरून बघा, इथे बघा एक दोन ए पी क्यू ए पी क्यू इथं अंश सारखा आहे, पी क्यू बी आणि पी क्यू सी हे सुद्धा समानच आहेत। कळलं ए पी क्यू ए पी क्यू समान, पी क्यू बी आणि पी क्यू सी पण काय समान आहे म्हणजेच हे दोन गुणोत्तर काय सारखेच आहेत। म्हणजेच यावरून काय लिहिता येईल एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी। पी क्यू सी कितीवरून लिहिलं आहे विधान एक दोन व तीनवरून। आता एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी म्हणजेच काय ए पी छेद पी बी, ए पी छेद पी बी बरोबर एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी म्हणजेच काय ए क्यू छेद क्यू सी। हे किती उरलेलं आहे विधान एक व दोन वरून, आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं। बघा आपलं इथे काय ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हेच आपलं काय साध्य आहे, ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी। तुम्ही या त्रिकोणाचे नाव बदलून प्रॅक्टिस करा म्हणजे ह्या प्रमेयाचा तुम्हाला सराव होईल। थँक्यू।